हॅलो फ्रेंड्स, शुभांगी इजी स्टिचिंग क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बॉक्सर पॅन्ट शिवणार आहे. मेन्स शॉर्ट आहे ती, त्याला आपण बरमुडासुद्धा म्हणू शकतो आहे. त्याच्यासाठी मी हे 1 मीटर कापड घेतलेलं आहे, त्याचीही 4 पदरी घडी करून घेतलेली आहे. आता आपण हे कटिंग करूया. त्याची रुंदी ही 13 इंच घेतलेली आहे आणि हे उंचीचं माप आपण वर 13 घ्यायचं आहे. पूर्ण उंची ही मी 18 इंच घेतलेली आहे. इथं आपण आकार काढण्यासाठी 2.25 इंच घ्यायचं आहे. वरतीसुद्धा 2.25 घ्यायचं आहे आणि इथं ही रेष मारून आपण इथं आकार देऊन घ्यायचा आहे. पॅन्टची पूर्ण उंची ही मी इथं 17 ते 18 इंच घेतली आहे. तुम्ही 20 सुद्धा घेऊ शकताय. आणि इथं आकार काढण्यासाठी 13 इंच घेतलं आहे, तिथं असा आकार दिलेला आहे. आता बॉटमला आपण इथं 12 इंच बॉटम घेणार आहे मी शिलाई मार्जिनसहित, किंवा इकडून 1 इंच घेऊन जरी असा आकार दिला तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने अगदी सोपी ही आपली शॉर्ट तयार झालेली आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. अगदी सोपी पद्धत आहे ही, घातल्यानंतरसुद्धा खूप छान बसते. इथंसुद्धा कट करून घ्यायचा आपण हा आकार. आता वरतीसुद्धा त्या 2 घड्या आहेत, त्यासुद्धा कट करून घ्यायच्या. उंचीलासुद्धा घडीचीच बाजू आहे, याला आपण ठुशीसुद्धा जोडून घ्यायचे. हे कटिंग झालेलं आहे आपलं. आता आपण ठुशी काढूया. हे डबल कापड घेतलेलं आहे मी, त्याची घडी घालून घ्यायची. हे डबल आहे, इथं आता अशी घडी घालून घ्या. इथं वरतीसुद्धा घडीची बाजू आहे. आता घडीच्या बाजूला वरती आपण 2.5 इंच घ्यायचं आहे. इथंसुद्धा घडीचीच बाजू आहे, हे माप 6.5 घेतलेलं आहे. आता इथून इथं आपण क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं. 2.5 आणि 6.5 घेतलेलं आहे, हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं. घडी घातल्यानंतर इथं आत्ता 4 पदर झालेले आहेत, हे कट करून घ्यायचे. ही ठुशीसुद्धा आपली कट करून झालेली आहे. इथली वरची आपण हीसुद्धा घडी कट करून घ्यायची. कटिंग झालेलं आहे आपलं. आता इथंही अशी जोडली जाणार आहे. आता आपण शिवून बघूया. ही पॅन्ट आता आपण शिवून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी ही इलास्टिक काढून घेतलेली आहे. तर कमर जितकी आहे त्याच्यापेक्षा 2 इंच इलास्टिक तुम्ही कमी करायचे. माझी कमर 29 आहे म्हणून मी इथं इलास्टिक ही 27 घेतलेली आहे. बरोबर 27 इंचाची इलास्टिक काढून घ्या आणि ही रुंदीलासुद्धा 1 इंच घ्या, 1 इंचाची इलास्टिक. आता आपण ठुशी जोडून घ्यायची आहे. पहिल्यांदा हा आकार काढलेला आहे, इथंही अशीच याच्यावरती ठेवून घ्यायचे. एक पीस ह्यातला आपण बाजूला काढून ठेवायचा आहे. ह्यातला एक वरचा पीस घ्यायचा आहे, आतले एक पार्ट काढून ठेवायचा. आता इथं आपण हे जोडून घ्यायचं. Thank you.
आता हा दुसरा पार्ट जो आहे तो इथे ठेवून घ्यायचा। हा पूर्ण जोडून घ्यायचा। इथं पण दाबटीप मारून घ्यायचे। सेम ह्याच पद्धतीनं इथं सुद्धा आपण जोडून घ्यायचं आहे। आता ही बॉटमची 1 इंचाची दुमट द्यायची। बॉटमची दुमट देऊन झाली। आता हा भाग जोडून घ्यायचा। हे जोडून झालेलं आहे। आता इलास्टिक लावून घ्यायचे। इलास्टिक सुरुवातीला जोडून घ्या एकमेकांना। आता ही इथं ठेवायची। ही दुमट द्यायची थोडी, नंतर 1 इंचाची दुमट द्यायची। हा असाच पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा। हा पूर्ण राऊंड जोडून झालेला आहे। आता ही फक्त अशी इलास्टिक ओढून घ्यायची, त्यानंतर त्याच्या सेंटरला परत एकदा टिक मारून घ्यायची। आपण इथं ठेवून घेतली, आता ओढून टिक मारायची। हे कापड ओढून घ्यायचं पद्धतीने हे शिवून तयार आहे। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।